मेघना नाही आहे का क्लिनिक मध्ये? तुमचं काम मेघनाकडे आहे की डॉक्टरांकडे? अहो, मी तिची नणंद आहे, तिच्या नवऱ्याची मोठी बहीण. पण मेघना तर केव्हाच घरी गेली आहे. मेघना घरी गेली? पण मग ती अजून घरी कशी नाही पोहोचली? तुम्ही तिला एकदा फोन करून बघा, कदाचित ट्रॅफिक मध्ये वगैरे अडकली असेल. अहो, पण मी आता त्याच रस्त्याने आले ना, त्या रस्त्याला कुठला आलाय ट्रॅफिक? अहो, तुम्ही एकदा तिला फोन तर करा, मला वाटतं ती आली असेल घरी. बर. साई क्लिनिक बोला. केव्हाची अपॉइंटमेंट हवी आहे तुम्हाला? चला. हो हो रे राजा. मेघना मध्ये? हो ताई, कुठे जायचं तुम्हाला? अरे तू थांब रे बाबा, तुझा काय जीव चाललाय का? आम्हाला वेळ नाही आहे, मी निघतो. बरं, मग निघ तू. ती मेघनाच होती ना, पण मग ती जीन्स टॉप मध्ये का? कपाळावर कुंकूही नव्हतं तिच्या. कुठे गेली ती? शोधायला हवं. परत क्लिनिक मध्ये जाते म्हणजे काय ते नक्की कळेल. मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम, मेघना इथे नाहीये. ती पुन्हा कशाला येईल इथे? नाही, मेघना इथेच आहे. मी तिला आता येताना बघितलं, जीन्स आणि टॉप घातला होता तिने. जीन्स मध्ये? हाऊ स्ट्रेंज. हो मॅडम, तुम्ही सांगा मला, ती साडी शिवाय काही नेसते का? जीन्स मध्ये कशी असेल ती? हा, बरोबर आहे तुमचं. कदाचित माझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी बोलले खरं, पण माझा गैरसमज झाला होता असं मला वाटत नाहीये. ती मेघनाच असेल तर गेली कुठे? आणि हा सगळा काय प्रकार आहे बघायलाच हवं. बोल ताई. हे बघ सलील, तू कामात असलास तरी थोडा वेळ काढ आणि मी काय बोलतीये ते नीट ऐक. बोल. हे बघ, मी आज मेघनाला पाहिलं, ती भलत्याच ड्रेस मध्ये होती. अरे, कपाळाला कुंकू सुद्धा नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र सुद्धा नव्हतं. मला वाटलं ती क्लिनिक मध्ये आहे, पण ती क्लिनिक मध्ये नाहीये. मी तिलाच शोधते. अरे शांत हो ताई, जरा शांत हो. मला जरा बोलू देशील का? बोल. तुला ना नक्की कसला तरी भास झाला असणार, कारण मी नोकरीसाठी परवानगी देतानाच मेघनाला अशी अट घातली होती की फक्त साडी नेसूनच कामावर जायचं. तू लाख अटी घालशील रे, पण तिने पाळल्या पाहिजेत ना त्या. हे बघ ताई, मला माहितीये की ती रोज साडी नेसूनच जाते, माझ्या समोरूनच जाते ना. अरे, दिसत तसं नसतं रे बाबा. म्हणजे तुला काय म्हणायचंय, ती इथून बाहेर गेल्यानंतर मग कुठेतरी कपडे बदलते का? तसंही असेल कदाचित. अरे, मी स्वतः पाहिलं ना तिला. ताई, तू मला जसं दिसत तसं नसत असं म्हणालीस, पण तुला तसे नाहीये तेही दिसायला लागलेलं आहे. म्हणजे? ताई, मेघना घरात आहे आणि साडीतच घरी आली आहे माझ्या समोर. काय? मग मी सांगू का, तू नक्की दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला पाहिलं असशील आणि तुझ्या डोक्यामध्ये घोळत असलेल्या त्या सगळ्या विचारांमुळे तुला तसा भास झालेला आहे. म्हणजे मेघना घरी आहे? हो. बोलायचंय का तिच्याशी? नाही, नको आता, नको. ओके. कोणाचा फोन होता? मंदाताईचा. ऐक, मी मेघनाला जीन्स टॉप मध्ये पाहिलं असं मला वाटतंय, पण सलील तर म्हणतोय मेघना घरीच आहे आणि तेही साडी. ती मेघनाच होती की माझा गैरसमज झाला होता? मेघना सलीला फसवत तर नाहीये ना?